नमस्कार, मी अशोक, स्टार मीडिया मराठीवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज अशोक आज वेगळ्याच लुकमध्ये आहेस, काय सांगशील पहिले तर या लुकबद्दल आणि तुला किती पर्सनली हा लुक आवडलाय? मला पर्सनली हा लुक खूप आवडलेला आहे, कारण हा अस्सल मराठमोळा लुक आहे. लाईक मी असं जेव्हा मिररमध्ये आरशात मी पाहतोय किंवा कुणाला फोटोज वगैरे किंवा सहकलाकार म्हणतात की अप्रतिम दिसतं, हे अप्रतिम म्हणजे हेच हवं होतं ॲक्च्युली. सो हा अस्सल मराठीमोळा असा तुम्ही पाहताय. हा फेटा जो आहे तो तुम्हाला तुम्ही सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला हा ओरिजिनल वाटतोय, रेडीमेड वाटतोय की बांधलेला वाटतोय. आता मी उत्तर सांगतो की हा ॲक्च्युली बांधलेला आहे पण तुम्हाला रेडीमेड वाटत असेल. सो हे प्रत्येक जे काय आहे ते डिझाईन केलेलं आहे. हा शेला तुम्ही पाहू शकता, ही माळ खूप छान आहे आणि खूप कमाल ड्रेस आहे. ही मोजडी वगैरे सगळं परफेक्ट एकदम केलेलं आहे. गौतमीला मॅच होणार आहे प्रत्येक, त्यामुळे गौतमीला आणि मला तुम्ही जेव्हा या अटायरमध्ये पाहाल तेव्हा तुम्हाला डेफिनेटली वाटेल की ही एक दुजे के लिए आहे. अशोक, तू तुझ्या लग्नात म्हणजे तू आता बोललं मागच्या वेळी इंटरव्ह्यूमध्ये बोललं होतास की तू कोर्टात लग्न केलंस, पण तुला जर नटायला मिळालं असतं किंवा लग्नाला तयार व्हायला मिळालं असतं तर किती खुश झालं असतं? ॲक्च्युली खुश तर मी झालो असतो, पण मला आता वाईट असं वाटतं की जर मी तिला नेहाला याचा व्हिडिओ किंवा फोटो वगैरे काही दाखवलं ना तर ती धावत पळत रेडी होऊन येईल आणि म्हणेल की ॲटलिस्ट आपण फोटो काढूया या अटायरमध्ये. सो आणि तिला हे सुद्धा वाटेल की यार तुझं काय, तू केली हाऊस मोस सगळे, माझं काय. सो आय एम सॉरी, पण इन फ्युचर आपण नक्की प्रयत्न करू हे असं सगळं लग्न करण्याचा. असं पर्सनली वाटलं होतं का की आपण कोर्टातच लग्न करायला नको की आपण असं म्हणजे पारंपरिक पद्धतीने लग्न करावं, कारण आज सुद्धा पारंपरिक पद्धतीने सिरियलमध्ये शूट सुरू आहे? असं नाही वाटलं मला ॲक्च्युली, कारण बहिणीच्या लग्नात मी धावपळ सगळी पाहिली होती, सगळ्या पाहुण्यांना मान हे याला हे त्याला ते, तर थोडं थोडं कुठे राहतं किंवा ती दडपण असतं आपल्याला. सो मला ते नको होतं की प्रत्येकाने मस्त एकदम छान रिलॅक्स राहा, मस्त एन्जॉय करा लग्न. आणि आतासुद्धा तुम्ही पाहता की इथे भरपूर तामझाम आहे, प्रत्येक जण खूप मेहनत करतो आहे आणि मजा येते. तर माझं असं की कुणावरती बर्डन नको, कुणाला मेहनतीला लावायला नको, प्रत्येकाने आरामात जगा, शांततेत जगा. त्याच्यामुळे मग मी कोर्ट मॅरेज करून मोकळा झालो. बरं, पारंपरिक पद्धतीत लग्न झालं असतं तर तुमच्या दोघांच्या कॉस्ट्युमचा रंग काय असला असता आणि कशा पद्धतीने ते असलं असतं? केशरी रंगाची साडी आणि हिरवी बॉर्डर ही मी तिला डेफिनेटली सांगितली असते. माझं असंच पाहू शकता अगदी, पण तो मी कदाचित ऑरेंज कलरमध्ये किंवा ऑरेंज म्हणजे केशरीमध्येच किंवा लाईट येल्लो वगैरे अशा टाईपमध्ये काहीतरी केलं असतं. बरं, तू आता सांगितलंस की अजून तू फोटो पाठवला नाही आहेस, तर कधीपर्यंत पाठवणार असताना तिची काय कॉम्प्लिमेंट येऊ शकते असं तुला वाटतंय? आता पाठवतो, जेव्हा हे संपत येईल ना तेव्हा तिला पाठवतो आणि मग तिला मी सांगेन की आता वाईंडअप झालं, सगळं पॅकअप झालं. तिला मी हा फोटो पाठवलेला माझ्या गेटअपचा. सो ती बोलली खरंच खूप छान दिसतोय, दृष्ट काढ असं म्हणाली ती. आणि येस, आईसुद्धा घरी गेल्यावरती आईला हा फोटो वगैरे दाखवला, आई बोलते की चल ये दृष्ट काढते, तर ते प्राऊड फील होतं की यार मस्त काहीतरी करतोय आपण आयुष्यात. बरं अशोक, मालिकेमध्ये आज पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा पार पडतोय आणि मध्ये असं वेगळं असतं की संगीत असेल, वेगळं म्हणजे वेगवेगळ्या विधी होत असतात. करेक्ट, पण तुमच्या या मालिकेत वेगळं आहे, काय सांगाल त्याबद्दल? येस, आम्ही इथे म्हणजे तुम्ही नॉर्मली जर लग्नात पाहिलं तर संगीत वगैरे असतं, मुलं नाचतात, मुली नाचतात, काहीतरी लैजा लैजा बोले चुडिया वगैरे सगळं, पण इथे तसं नाही, इथे काहीतरी वेगळं आणि हटके तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आम्ही लोकगीतांचा एक कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यात बरेच पारंपरिक गाणी वगैरे असणार आहेत, बरेच वेगवेगळ्या शेड्स असणार आहेत, त्या तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. बरं, याआधी असे कुठले लग्न सोहळा अटेंड केलेस का तू? हो, याआधी मी लग्न अटेंड केलेत पण फार कमी क्वचित. एक तर माझ्या म्हणजे मित्राच्याच लग्नातला किस्सा आहे, मी लग्नात गेलो आणि मला जेवण काही फार आवडलं नाही आणि मी त्याला पाकिट नाही दिलं, मी ते पाकिट घरी घेऊन आलो होतो. सो ते खूप लक्षात राहण्यासारखे लग्न माझं. आणि बाकी लग्नात जायला थोडीफार मजा असते, पण ते जर घराजवळ लग्न असेल ना तर ते मी फार एन्जॉय करतो. उखाणा घ्यायचा असेल तर काय असेल तो उखाणा? जसा मी मगाशी घेतला, गौतमीच्या नाकावर शोभते नथ, गौतमीच्या नाकावर शोभते नथ, पण आठवण येते जान्हवीची, झाली आहे विचित्र गत. गौतमीच्या आणि क्षितिजच्या लग्नाला तुम्ही नक्की या आणि पाहत राहा आंतरपाठी मालिका दररोज संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आणि फक्त आपल्या कलर्स मराठी वाहिनीवर.